आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात उभ्या ठाकलेल्या इंडिया आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीला लागा असं विधान केलंय. आता यावर बोलताना इंडिया आघाडीतील नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. नक्की कोण काय म्हटलं पहा. राष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीला मी हजर होतो, आणि त्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खरेदींना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण स्वतः सांगितलंसुद्धा सहभागी करून घ्यावं आणि तो तुम्ही डायलॉग त्यांच्याशी सुरू करावा. मला असं दिसतं की उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला. याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकारांनी मान्य केली, तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो. आणि ते कधी आज गरजेचं आहे असं मला वाटतं. मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचारवतात तेवढं विचारावं तुम्ही. आता तुम्ही काय म्हटलंय मी त्याच्यावर उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण प्रकाश आंबेडकरांजींना वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे. आणि मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडी सोबत यावं. बघा, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाही आहे. बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहे. या देशामध्ये संविधान टिकावं, या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने, असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे. मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच. पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल. त्यात 100% हा निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचा हात बळकट होईल. त्यांची बैठक सुद्धा चालू होते, एक बैठक आहे ना. प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो, संघटना वाढवत असतो. आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही कारण नाही आहे. आपण जर सातत्यानं पाहिला असेल तर शिवसेनेच्या बरोबरीने जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील तर त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही. कारण त्यांनी संविधान बचावचं हे असेल, संघर्ष असेल किंवा हुकुमशाहीविरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्या संदर्भात ते कोणतीही चुकीची भूमिका वेगळी भूमिका घेतील असं या महाराष्ट्राला किंवा देशाला वाटत नाही.